निराळे वस्ती येथील माटे बगीचा येथे अण्णासाहेब पाटील यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी राम जाधव आणि किरण पवार यांनी केली आहे. निराळे वस्तीमधील माटे बगीचा परिसरात कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचं स्मारक तसंच माहितीपर कोनशिला बसवावी असा प्रस्ताव सभागृहासमोर मांडावा अशी भूमिका कैलासवासी अण्णासाहेब पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष राम जाधव तसंच कार्याध्यक्ष किरण पवार यांनी सभागृह नेते शिवानंद पाटील यांच्या समोर मांडली. कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाकरता महाराष्ट्रात सर्वप्रथम आरक्षणाकरता लढा दिला, 18 पगड जातींना कामगारांना न्याय मिळून दिला अशा थोर व्यक्तीचं स्मरण व्हावं याकरता सोलापूर महानगरपालिकेच्या मालकी हक्काची जागा निराळे वस्तीच्या बाजूला असून कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचं स्मारक आणि त्यांच्या कार्याची शिल्पकृतीद्वारे माहितीपर कोनशिला बसवण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभैया जाधव तसंच किरण पवार यांच्या वतीनं प्रशासनाला केली आहे. दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम स्मारक उभारण्याचं भाग्य आणि मान सोलापूरकरांना प्राप्त होईल याचा सार्थ अभिमान संपूर्ण सोलापूरकरांना वाटेल. तरी निराळे वस्तीमधील माटे बगीचा परिसरात कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचं स्मारक तसंच माहितीपर कोनशिला बसवण्याकामीचा प्रस्ताव स्मारक समितीचे अध्यक्ष राम जाधव आणि कार्याध्यक्ष किरण पवार यांनी दिला. मराठा समाजाचे नेते, माथाडी कामगारचे नेते कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचं सोलापूरमध्ये महाराष्ट्रातलं पहिलं स्मारक होण्यासाठी आम्ही गेल्या महिन्यात निवेदन दिलं होतं आणि येणाऱ्या 20 तारखेला सर्वसाधारण सभेमध्ये ते मंजूर दाखल करण्यासाठी आज आम्ही शिवानंद पाटील साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे. त्यावर नगरसेवक किरण देशमुख मालकाने यांनीसुद्धा सही केलेली आहे. कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजासाठी 1982 साली पहिलं बलिदान दिलं होतं आणि या महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगार स्थापन करून 18 पगड जातीच्या लोकांना त्यांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे. अशा या महापुरुषाचं सोलापूर शहरात स्मारक होण्यासाठी आम्ही मागणी करत आहोत. आणखी सोलापूरमध्ये त्यांना मागणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. माथाडी कामगार पण मोठ्या प्रमाणात मंगळवेढा असेल, पंढरपूर, सोलापूर. तर त्यांचं स्मारक पहिला मान स्मारकाचा सोलापूरला मिळावा ह्यासाठी आम्ही आदरणीय नगरसेवक किरण मालिक देशमुख व शिवानंद पाटील साहेब यांच्यासंगे चर्चा करून स्मारकासाठी लवकर येणाऱ्या सभेमध्ये बहुमताने मंजूर करून स्मारक लवकरात लवकर व्हावं असं निवेदन दिलेलं आहे. यावेळी नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक गुरशांत दुत्तरगावकर आदी उपस्थित होते.